पावसाळा तोंडावर आला असतानाही शहरातील नालेसफाईची कामे तसेच गटारांची कामे पूर्ण न झाल्याने स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाला धारेवर धरण्यात आलं. वारंवार सूचना करूनही पालिका प्रशासन वेळेत कामं पूर्ण करत नसल्याबद्दल समितीच्या सभासदांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान नालेसफाईची कामं 10 जून पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महापौर प्रशांत जगताप यांनी प्रशासनाला दिलेत. एप्रिल महिन्यामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये माझी नाले साफसफाईच्या संदर्भातली क्षेत्रीय अधिकारी उपायुक्तांच्या बरोबर बैठक झालेली होती. माझे स्पष्ट आदेश होते की तुम्ही 31 मेपूर्वी हे सगळे नाले साफसफाई झाले पाहिजेत. आज मी त्या ठिकाणी व्हिजिट घेतली नगर रोडला. माझ्याबरोबर अतिरिक्त आयुक्त देशभ्रतार मॅडम आणि त्याचबरोबर आमचे उपायुक्त दहिवाते आणि संबंधित क्षेत्रीय अधिकारी वसंतकुमार पाटील, स्थानिक नगरसेवक कर्णे गुरुजी आहेत, महेंद्रजी पठार आहेत, सरोदेताई आहेत आमच्या, त्याचबरोबर गलांडेताई आहेत, ही सगळी मंडळी माझ्यावर होती. आम्ही ते पाहिल्यानंतर काही गोष्टी धक्कादायक आहेत की अजून ते काम म्हणावं तेवढं पुढे सरकलेलं नाही. मी रोजच सगळ्या पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्या संदर्भात पाहणी करतो आहे. मी प्रशासनाला आदेश दिलेले आहेत की 10 तारखेपूर्वी हे सगळे कामं संपवण्यात यावी. त्यासाठी ज्या प्रायव्हेट एजन्सीज असतील, जे जे ह्या शहरामध्ये महानगरपालिकेत केलेले कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, त्यांची जास्तीची मदत घ्या. संबंधित ठिकाणी चालणारे बिल्डरशिप, पोकलँड, JCB घेऊन हे सगळे नाले 10 तारखेला संध्याकाळपर्यंत पूर्ण साफ व्हायला हवेत, ते क्लिअर करून व्हायला पाहिजेत. आणि देशभ्रतार मॅडमनी आणि म्हणजे संबंधित प्रशासनाने मला त्या पद्धतीचा ॲश्युरन्स दिलेला, त्या पद्धतीचा शब्द दिलेला आहे की 10 तारखेपूर्वी काम संपेल. या ठिकाणी प्रशांत वाघमारे जे आपले CE आहेत, ते त्या संदर्भात जास्तीचं लक्ष घालून ती सुद्धा मदत करतात. पण मला आशा आहे की 10 तारखेपर्यंत काम संपेल, अन्यथा निश्चित पुढची काय कारवाई करावी लागेल ते मी 11 तारखेला निश्चित सांगेन. शहरातील पावसाळी गटारांची सर्व कामे तसेच नालेसफाईची कामे 15 मेपर्यंत पूर्ण करण्याची मुदत महापालिका प्रशासनाला देण्यात आली होती. मात्र जून महिन्याचा पहिला आठवडा उलटल्यानंतरही केवळ 50% नालेसफाईची कामे पूर्ण झाल्याचे महापालिकेने केलेल्या पाहणीत पुढे आले. प्रशासनाकडून होत असलेली दिरंगाई लक्षात घेऊन नालेसफाईच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी स्वतंत्र समन्वय अधिकारी नेमले आहेत. याबाबत सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून 10 जून पर्यंत सर्व कामं पूर्ण होतील असं आयुक्तांनी सांगितलं. यामध्ये दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिलाय. नालेसफाई जवळपास प्रत्येक प्रभागामध्ये आणि वॉर्डमध्ये आता काम सुरू आहे, संपत आलेलं आहे. 10 तारखेपर्यंतची मुदत दिली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामावर लावलेलं आहे. मशिनरीसुद्धा कुठल्याही प्रकारे कमतरता आता राहिलेली नाही. मला विश्वास आहे की येत्या 3 दिवसामध्ये हे काम पूर्ण होईल. संबंधित अधिकाऱ्यांना निश्चित त्याच्यामध्ये जाब विचारलं जाईल आणि त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल. सध्या या नालेसफाईची नेमकी काय अवस्था आहे जाणून घेतली आमच्या प्रतिनिधीने. पुणे शहरात असणारे सर्व नाले हे 31 मेपर्यंत आणि पावसाळा येण्यापूर्वी साफ करावेत यासाठी प्रशासनाला मुदत देण्यात आली होती. मात्र ही मुदत आता 10 तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे. त्यामध्ये सुद्धा आता जवळपास 5 दिवस उलटून गेलेले आहेत आणि अवघे 5 दिवस हे महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या हातात आहे. पण अद्यापही शहरातले जवळपास 40% नाले हे साफ होण्याचे बाकी आहेत. मी आलेली आहे पुण्यातल्या दारूवाला पुलाजवळ आणि तुम्ही बघू शकता की नेमकी कशा पद्धतीची परिस्थिती या नाल्याची झालेली आहे. अत्यंत एकतर इथे दुर्गंधी येत आहे, कुठल्याही प्रकारची स्वच्छता दिसत नाहीये. इथे जर पाणी आलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा प्रवाह हा वाढू शकतो आणि अगदी या नाल्याला लागूनच असणारी जी घरं आहेत या घरांमध्ये सुद्धा हे पाणी जाऊ शकतं. तुम्ही बघू शकता की फक्त घरांनाच धोका नाही आहे तर इथे राहणारे रहिवासी असुद्धा त्यांनासुद्धा धोका आहे. एकूणच पावसाळ्याच्या पूर्वीच ही नालेसफाई करायची असते असा संकेत असतो आणि त्याचप्रमाणे प्रशासनाने ती करायला हवी होती. आता खरं तर वेळ निघून चाललेली आहे. खूप कमी दिवस हे प्रशासनाच्या हातात आहे. यावर्षीच्या पावसाचा अंदाज लक्षात घ्यायचा झाल्यास जवळपास 110 ते 105% पाऊस हा होणार आहे. त्यामुळे जर प्रमाणापेक्षा जास्त पाऊस इथे झाला तर या लोकांचं काय होणार आणि पुण्यामधले नाले भरून पुण्याची सुद्धा मुंबई होणार का आणि पुणे या पावसाळ्यामध्ये पाण्यावर तरंगणार का येत्या काही दिवसामध्ये स्पष्ट होईल. मात्र असं झाल्यास त्याला फक्त प्रशासनाची दिरंगाई जबाबदार असेल हे सत्य नाकारल्या वाचून राहणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट कार्तिकसह नेहा सराफ, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे.